महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र उत्सवास आजपासून प्रारंभ झाला असून रांजणगाव येथील भाविकानं स्वखर्चानं 3,500 किलो विविध परराज्यातील फूल आणि फळांचा वापर करून मनमोहक असं मंदिर आणि गाभारा सजवलाय. महाद्वारावर 3.5 शक्तिपीठांची आणि छत्रपतींची प्रतिकृती साकारलेली असून फुलांनी गाभारा सजवल्यानं भवानी मातेचं रूप आणखीनच सुंदर दिसत होतं. राज्यातून सगळी मागवलेले आकर्षक फुलं वापरलेले आहेत, फळांचे वापर केलेले आहे. काय काय वापर, कुठले कुठले फुलं काय ऑर्किड वापरलेलं आहे, अँथ्रियम, लिलियम, गुलाब, जिप्सी, हे वेगवेगळे सगळं फुलं वापरलेले आहेत. कमळाचं येतं कृष्ण कमळ जे आज बाहेरच्या राज्यातून येतात ते आपण आज मातेच्याने अर्पण केलेलं आहे. किती फुलं लागली आणि मजुरी ते आम्हाला 250 फुलं लागलेली आहेत. आणि आपण मेन महाद्वार पाहिलं तर तिथं 3.5 शक्तिपीठाचं आपण प्रतिकृती तसं हे केलेली आहे, घातलेली आहे. महाराजांची मूर्ती तिथं आज आपण फुलांमध्ये